मी आज जिल्हाधिकारी यांना भेटलो, त्यांना आष्टी पाटोदा सुरूच्या संपूर्ण समस्या सांगितल्या. मी आष्टी पाटोदा सुरूमध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथल्या सर्व लोकांना जे कोविड पेशंट्स आहेत त्यांना मोफत जेवणाचे डबे पुरवत आहे. मी आता परवा 4 दिवसापूर्वी ऐकलं महाराष्ट्रातल्या क्लासून अधिकाऱ्यांनी त्यांच्या संघटनेने महाराष्ट्र सरकारला 2 दिवसाचं वेतन देण्याचं कमी केलेलं आहे. मी ही माझी पेन्शन 1 लाख रुपये जी मला महिन्याला मिळते ती मी आता जिल्हाधिकाऱ्याकडे मुख्यमंत्री निधी देण्यासाठी सुपूर्द केलेली आहे. आणि या निमित्ताने माझं म्हणणं असं आहे, संपूर्ण राज्यातले शासकीय निमशासकीय सहकारी कर्मचारी जेवढे असतील त्यांनीसुद्धा 1 किंवा 2 दिवसाचा प्रत्येक 2 महिन्यात प्रत्येक 1 दिवस पगार हा या कोविडचं निर्मूलन करण्यासाठी द्यावा आणि माणुसकी दाखवावी अशी माझी विनंती आहे. आणि यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मी भेटलो आहे. रोहिणी साहेब, काय सांगाल, एकीकडे जिल्ह्यामधली परिस्थिती जी आहे ती भयानक होत चालली आहे, कारण की रेमडेसिवीरचा सगळ्यात मोठा तुटवडा आहे, त्याबरोबर ऑक्सिजनचा तुटवडा देखील आहे, त्यामुळेच कुठेतरी आता जे सत्ताधारी असतील ते कुठे अपयशी ठरत आहेत का, असं वाटतंय तुम्हाला? निश्चित, ही महामारी सुरू होऊन आता जवळपास खऱ्या अर्थाने 4-5 महिने तसं 1 वर्ष झालेलं आहे, पण 4 महिन्यामध्ये राज्य सरकार संपूर्णपणे केंद्र सरकारवर अवलंबून राहील. लस केंद्र देणार, इंजेक्शन केंद्र देणार, राज्याने स्वतःच्या निधीतून काही केलं नाही. काल त्यांनी काहीतरी ठराव घेतलेला आहे की आम्ही लस खरेदी करू, परंतु हीच गोष्ट त्यांनी जर 4 महिन्यापूर्वी केली असती एवढे लोक मृत्युमुखी पडले नसते, एवढे पेशंट्स निघाले नसते. आपण पाहतो की इस्रायलसारख्या छोट्या देशामध्ये लस घेतल्यामुळं तिथले आता पेशंट्स मरत नाहीत, डेथ रेट एकदम कमी झालेला आहे, नाहीच. अशा परिस्थितीमध्ये आपल्या राज्यामध्ये देशात सर्वात जास्त कोविड पेशंट आहेत, 40% एकट्या महाराष्ट्रात. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला दोष देतं, केंद्र सरकार राज्य सरकारला काही लोक म्हणतात, परंतु खऱ्या अर्थाने राज्य सरकारने याच्यामध्ये चूक झालेली आहे. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये लसी इंजेक्शन 4 महिन्यापूर्वी स्वनिधीतून खर्च करून लोकांना जर दिल्या असत्या तर ही मृत्युमुखीचा जे पडलेला आहे जो डेथ रेट वाढलेला आहे तो कमी झाला असता. रेमडेसिवीरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात होतो आहे, बीडमध्ये सलाय जे रेमडेसिवीर इंजेक्शन आहे त्याच्यामध्ये सलाईन टाकून विकल्या जात असल्याचं उघड झालं आहे, काय वाटतंय तुम्हाला? तीही तक्रार मी आता जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे की याचं दररोज तुम्ही जेवढे तुम्हाला उपलब्ध होतील त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं हे रोज तुम्ही बीड जिल्ह्यातल्या दैनिक पेपरमध्ये द्या. काळा बाजार होतोच आहे, आजही कुठं इंजेक्शन नाही, 25,000 रुपये झालं की मिळतं. आणि खाजगी दवाखान्यामध्ये जे कोविड पेशंट जात आहेत खाजगी डॉक्टर बिल किती आकारतो, 1.5 लाख 2 लाख, गरीब माणसाने कुठून भरायचे पैसे? त्यामुळं हे जे मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये शोषण गरिबांचं कोविड पेशंटचं होतं आहे ते थांबलं पाहिजे. आणि हे काळा बाजार जो इंजेक्शनचा होतो तो रोखला गेला पाहिजे, जो करतो त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले. इंजेक्शन आहे त्याच्यामध्ये सलाईन टाकून विकल्या जात असल्याचं उघड झालं आहे, काय वाटतंय तुम्हाला? तीही तक्रार मी आता जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे की याचं दररोज तुम्ही जेवढे तुम्हाला उपलब्ध होतील त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं हे रोज तुम्ही बीड जिल्ह्यातल्या दैनिक पेपरमध्ये द्या. काळा बाजार होतोच आहे, आजही कुठं इंजेक्शन नाही, 25,000 रुपये झालं की मिळतं. आणि खाजगी दवाखान्यामध्ये जे कोविड पेशंट जात आहेत खाजगी डॉक्टर बिल किती आकारतो, 1.5 लाख 2 लाख, गरीब माणसाने कुठून भरायचे पैसे? त्यामुळं हे जे मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये शोषण गरिबांचं कोविड पेशंटचं होतं आहे ते थांबलं पाहिजे. आणि हे काळा बाजार जो इंजेक्शनचा होतो तो रोखला गेला पाहिजे, जो करतो त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले. As warm as the sun, as silly as fun, as cool as a tree, as scary as the sea, as hot as fire, cold as ice, sweet as sugar and everything nice. As old as time, as straight as a line, as royal as a queen, as buzzed as a bee, as stealth as a tiger, smooth as a glider, pure as a melody, pure as I wanna be. Oh,
greetings to everyone. Fazlani International School, with the tagline, where the leaders evolve. We are here to furnish the need of the meritorious students for the admission of the academic year 2020-21 for grade 11 science and commerce stream. Students will be trained for JEE, NEET, CA, CMS and other competitive exams. Students will be residing with us and learn. We are to serve the deserving one. Do log in to our school website, which will be displayed on the screen. Thank you.